नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे. मी आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज आणली आहे, त्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहेत. ब्रेकिंग न्यूज: मंत्रिमंडळ निर्णय, राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये दरमहा 5,000 रुपयाची वाढ. मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये दरमहा 5,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्या कोणत्या कर्मचाऱ्यांची आहे तर त्या संदर्भातलं टायटल आहे, मंत्रिमंडळाचा निर्णय, राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये 5,000 रुपयाची वाढ. संबंधित बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे. राज्य शासनाकडून खालील नमूद केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा ठोक भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर निर्णयाची अंमलबजावणी या महिन्यापासून करण्यात येणार आहे. राज्याच्या मंत्रालयीन विभागातील लिपिक व टंकलिखी म्हणजेच टायपिंग वाला त्याला दरमहा 5,000 रुपये ठोक भत्ता, ठोक अलाउन्स देण्याचा निर्णय 4 जानेवारी 2024 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मंत्रालयीन स्तरावर इतर कामाच्या तुलनेत मंत्रालयीन कामाचे स्वरूप अधिक मोठे आहे, त्यामुळे मंत्रालयातील विशिष्ट कामाचे स्वरूप लक्षात घेऊन सदरचा हा निर्णय घेण्यात आला आहे. आणि सदरच्या निर्णयामुळे तब्बल 11,34,60,000 एवढे रुपये खर्च केले जाणार आहेत आणि एवढ्या खर्चाचं देखील मान्यता देण्यात आली आहे. आणि सध्या मंत्रालयाच्या सर्व प्रशासकीय विभागामध्ये लिपिक टंक लेखकाची एकूण संख्या 1,891 इतकी असून त्यांना सामान्य याचा लाभ सदर कर्मचाऱ्यांना होणार आहे. शिवाय राज्याच्या मंत्रालयाने नव्याने लिपिक टंक लेखक पदावर नियुक्त केलेले लिपिक टंक लेखक कर्मचारी हे अपुरी आणि महागडी निवास व्यवस्था, जिकरीचा प्रवास, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तसेच जवळ उपनगरात भाडे तत्वावर घर उपलब्ध होत नसल्याने सदरच्या कारणामुळे अल्पवधीत सेवा सोडून जाण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे यासाठी सदरचा निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स.